बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश तुफान पाऊस झाला. बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील सावरगाव मायंबामधली पावसाची दृश्य आहेत. अचानक आष्टी तालुक्यातील काही भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि त्यामुळे या भागातल्या छोटे मोठ्या नदी आणि ओढे ओसंडून वाहू लागले. तर ठिकठिकाणी पूल रस्ते खचून गेलेत. अचानक ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पहिल्याच पावसानं जोरदार झोडपून काढले संपूर्ण परिसराला. बीडमध्ये आष्टीतली ही काही दृश्य आहेत. पहिल्या पावसामध्ये नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आणि ढगफुटी सदृश हा पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची देखील चांगलीच तारांबळ उडाली. ठिकठिकाणी रस्ते खचले गेले होते. आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश हा पाऊस झाला. पाण्याचा प्रवाह देखील खूप मोठा दिसत होता. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. मात्र पावसाचा जोर सध्या तरी कमीच आहे. राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये कोकणात काही भागात पाऊस होणार आहे. मध्य पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात काही भागात विजांच्या कडकडाटात हलक्या सरींची शक्यता आहे. मान्सूनचा पाऊस पुढच्या 24 तासामध्ये राज्याच्या आणखी काही भागामध्ये प्रगती करणार असल्याचा अंदाज दिलाय. तर येत्या 2 दिवसामध्ये मराठवाड्याच्या काही भागात मान्सून प्रवेश करणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. जालना जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. जालना तालुक्याबरोबरच जाफराबाद आणि भोकरदन तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. जिल्ह्यातील काही भागामध्ये पहिला पाऊस झाल्यानंतर नागरिकांना आता मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. नाशिक जिल्ह्यातल्या लासलगावमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे आठवडे बाजारात भाजी विक्रेत्यांसह नागरिकांची एकच तारांबळ उडाली. व्यापाऱ्याच्या खळावर साठवलेला मका पूर्णपणे भिजला आणि व्यापाऱ्यांचं यामध्ये मोठं नुकसान झालंय. नाशिकच्या सटाणा तालुक्यामध्ये धुवाधार पाऊस झाला. सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसानं सखल भागात पाणी साचलं. शेत शिवारातही पाणीच पाणी झालं. या पावसानं नदी नाले भरून वाहू लागलेत. रस्त्यावर पाणी आल्यानं वाहनांना पाण्यामधून वाट काढताना कसरत करावी लागत होती. हा पाऊस शेतीसाठी फायदेशीर असल्यानं बळीराजा आता सुखावला. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.